आपण यानंतर पुन्हा एकदा थेट जाणार आहोत बदलापूरमध्ये. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सूरज, बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं काही आंदोलकांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं. सूरज, काय सध्याची अपडेट? अजिंक्य परिस्थिती या ठिकाणी बिकट आहे. आंदोलन करते अजूनही आक्रमक आहे. आरोपीला आजच्या आज शिक्षा व्हावी आणि या ठिकाणी त्यांना जी पीडित आहे तिला न्याय मिळावा असं म्हणणं आहे. माझ्यासोबत महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. ताई काय सांगते? अभी जो रेपिस्ट है उसके ऊपर ऑलरेडी पुलिस केस था, तो स्कूल वालों ने उसको स्कूल में कैसे लिया, ये एक बड़ा क्वेश्चन है. लिया तभी ये सब हुआ. पुलिस की इतनी लापरवाही के कारण ये सब हुआ है. और स्कूल वाले तो हाथ ऊपर ही कर देते हैं कि हमारे हाथ में कुछ भी नहीं है, बच्चे को लेने आओ भले बच्चे को छोड़ने आओ, लेकिन स्कूल के अंदर हो रहा है उसका क्या? स्कूल तुमच्या भरोशावरती आम्ही आमची मुलं 5-5.5 तास शाळेत ठेवतो. कसं ठेवायची आमच्या मुलांची सेफ्टी काय आहे? काय आमच्या मुलांची सेफ्टी शाळेमध्ये? आज हा काही उठसूट आमची मुलं म्हणजे काय रस्त्यावर पडलेली आहे? तुम्ही काही करायला तो जर विकृत होता तर त्याला तुम्ही शाळेमध्ये ठेवलंच कसं? त्याच्या विकृत असल्याचं काहीतरी मेडिकल सर्टिफिकेट असेल ना, मग ते मेडिकल सर्टिफिकेट बघून पण तुम्ही त्याला शाळेमध्ये ठेवलं का? ठेवलं विकृत असताना पण. हा मी सरकारला फक्त एवढं सांगते, त्या पुढच्या 15 मिनिटात आम्हाला त्याच्याबद्दल त्या माणसाला फाशी भेटली ना तर आम्ही ठाण्याच्या दिशेने रवाना होऊ सगळे. फक्त बदलापूरमध्ये आवाज करत काही आक्रमक झालेली आहे. तातडीने जर पावलं उचलली नाही तर यापुढे बदलापूर नाही तर ठाण्याच्या दिशेने कूच करू असं देखील आवाहन दिलं जात आहे. यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत या ठिकाणी दादा, काय सांगशील दादा? मुख्यमंत्रींना माझं वारण हेच आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला आठवण करून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडून देऊ नका. या महाराष्ट्रात काय चालू आहे? हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्याचा विसर पडून देऊ नका. हे असे कृत्य हे म्हणजे अगदी विचार न करण्यासारखे कृत्य आहेत. नाही, बरोबर आहे, छत्रपती शासन झालंच पाहिजे. त्या माणसाला आजच्या आज फाशी झालीच पाहिजे हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय आम्ही हलणार नाही आणि शाळा प्रशासनाला व्यवस्थित प्रॉपर शिक्षा झालीच पाहिजे. पोलिसांच्या हलगर्जीप्रमाणे ह्यामुळे हा प्रकार झाला. 12 तास का लागले? 12 तास का लागले कंप्लेंट घ्यायला? याचं उत्तर कोणी दिलंय का आतापर्यंत? जे काम शाळेने केलं पाहिजे होतं त्या रेपिस्टच्या अगेन्स्ट, ते काम त्या आई वडिलांना मुलींना तिथे 1 वाजेपर्यंत घेऊन जाऊन करावं लागतं, ह्याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट काय असू शकते सांगा? हा जे काम शाळेने केलं पाहिजे होतं त्या गुन्हेगाराविरुद्ध, ते काम त्या आई वडिलांना करावं लागतं आणि त्याच्यात पण पोलीस आणि शाळा ह्यांची मिली बघत आहे. मग तिथे सामान्य नागरिक का न्याय मागणार नाही? का न्याय मागणार नाही सांगा? सगळ्यांच्या लहान मुली आहेत. हे जर कुठल्या राजकीय नेत्याच्या मुली सोबत झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं? हे जर आज आमच्या सामान्य सारख्या मुलींच्या सोबत जर असं होत आहे हे सगळं प्रकरण, तर हे दाबलं का जात आहे? ह्याच्यामध्ये राजकीय नेते का ह्याच्यावरती पडदा टाकतात हे स्पष्ट करावं आम्हाला. मी थोडं लक्ष वेधून घेतो की हा बोर्ड बघा, जसे स्वतःच्या बहिणींचे रक्षण करणे गरजेचं आहे तसेच दुसऱ्यांच्या बहिणीचे रक्षण करणेही गरजेचं आहे. या खाली या ठिकाणी हा फलक हा आपली भगिनी आहेत त्या घेऊन उभ्या आहेत. ज्या एकूणच ज्या प्रत्येकाच्या भावना आहेत त्या तीव्र आहेत. आणि आपण बोलतोय या ठिकाणी आणखी एक आहे लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर सुरक्षित बहीण योजना ही देखील सरकारने राबवायला हवी असे देखीलचे जे फलक आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आरोपीला फाशी द्यावी अशी या ठिकाणच्या संपूर्ण आंदोलनकर्त्याची मागणी आहे. एकूणच या ठिकाणचं जे स्वरूप आहे हे तीव्र असल्याच्या त्यांच्या भावना तीव्र असल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी भगिनी, हा 1500 रुपये सरकार देऊन महिलांना हे करतात, 1500 रुपये देऊन असं झालं ब्लॅकमेल केलं सरकार त्यांना. आम्ही 2000 रुपये देतो, आम्ही 500 रुपये सरकारला जास्त देतो, पण आम्हाला सुरक्षा हवं, आमच्या मुली सुरक्षित नाही आहे, ह्यासाठी आम्हाला 1500 रुपये नकोय. सर, बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये ही खूप निंदनीय घटना आहे आणि बदलापूरमध्ये ही पहिल्यांदा लोक रस्त्यावर आली आहेत आणि पोलीस आतूनही अत्याचार करतायत. जे पब्लिक येत आहेत बाहेर त्यांच्या रसूद दूर हे करतायत बिना कुणाच्या जर आदेशानं करत असेल ना, मग कोणीतरी राजकारण्यांनी येऊन आपली बाजू सांगावी की आम्ही हे पाऊल उचलतोय, हे महत्त्वाचं आहे.
तुम्ही कुठले रक्षण करतायत? मग तुम्ही टीव्हीवरती कित्येक तास उलटून गेले, सगळे आंदोलन रस्त्यावरती आज कित्येक तास उलटून गेलेले आहेत. इथे सगळे आंदोलक रस्त्यावर उतरले, एक जरी नेता इथे येऊन विचारतोय का की काय झालंय काय नाही ते. आज तुम्ही योजना सुरू केली, पोलीस प्रशासन आलेला आहे, चर्चा ही सुरू आहे. आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी विनंती केली जाते, मात्र आंदोलक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. लोकांच्या भावना या तीव्र आहेत, या देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी केली जाते. पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी काही आव्हान केलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.